आज मी आलोय बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी गावी रियाज भाईंकडे, ज्यांचे ताशे संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत. माझा जो आधीचा तांब्याचा ताशा होता तो सुद्धा त्यांनीच बनवला होता. आणि आज मी माझ्यासाठी पूर्ण पितळी ताशाची ऑर्डर दिली होती स्पेशल, तर तोच मी घ्यायला आलोय. तर बोलूया रियाज भाईंशी. नमस्ते रियाज भाई, झाला ताशा? तुमचं काम चालू आहे. फरक म्हणजे काय? तांब्याच्या ताशाला 5 ढोल लावलं तर नाही 1 लागत आहे, आणि पितळेची ताशाला 10 ढोल लावलं तर नाही 1 ताशा. त्याच्यापेक्षा हा पट आवाज त्याला चांगले. त्यानंतर आणि एक ताशा माझ्याकडे हे चालू आहे, हे मोठं ताशा राहत आहे. हे आमचे आजोबांचे आजोबा चौथी पिढीनं आता हे आमचा कारागार चालू आहे. काय याचा बदल पण आम्ही केला आहे. हे कमीत कमी आवाज 4 किलोमीटर आवाज येत आहे वाजवायला. त्यानंतर वेगवेगळे वाद्य आहेत माझं सगळे, ताशे आहेत, शिंग आहे, सुतारी म्हणून एक येत आहे, आणि बाक म्हणून एक येत आहे. असं 4-5 वाद्याचा आमचा परंपरानं असं 4 पिढीचं आमचं चालू आहे. मित्रांनो हे बघा माझा नवीन पितळी ताशा.